शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी गुरुवारी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट लक्ष्मीकांत ठोंगे पाटील तसंच उपजिल्हाप्रमुख देशमुख यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या विविध कार्यालयांना संभाजी शिंदे यांनी भेट दिली तसंच अद्ययावत अशा कार्यपद्धतीचं त्यांनी यावेळी मनापासून कौतुक केलं. दरम्यान अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या प्रमुख अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते संभाजी शिंदे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. उपजिल्हाप्रमुख देशमुख यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात संभाजी शिंदे यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या कार्यपद्धतीचं कौतुक करीत चॅनलच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या. अस्मिता विजन चॅनलच्या या भेटीप्रसंगी आज या ठिकाणी आमच्या बहिणी आदरणीय अस्मिताई गायकवाड माझे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय या जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांतजी ठोंगे पाटील साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महावीरराणा देशमुख आज ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विभागाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आणि निवडीनंतर एक ताईंचा सत्कार बहिणींचा सत्कार भावांसाठी म्हणून ह्या ठिकाणी आलो भेट दिली. मनोमने अतिशय खूप आनंद वाटला. अस्मिताईनी या अस्मिता विजन चॅनल जो या सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या चॅनलच्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची भूमिका घेतली जे समाजकारण यातून थेट ह्या ठिकाणी लक्षवेधी करण्यासाठी राज्य शासनाचं असेल केंद्र शासनाचे असेल तर अतिशय सुत्क्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मला बोलण्याची या ठिकाणी मला निमंत्रित केलं. मी या अस्मिता विजन चॅनलला मी भेट दिली म्हणून आणि या ठिकाणी मला निमंत्रित करून जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी अस्मिता विजन चॅनलचं शतशः आभारी आहे. आदरणीय आमच्या ताई यांचंसुद्धा आभारी आहे. असंच उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रार्थना करतो. मी आपली राजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.